ठिकाणी संविधान आर्मी व विविध दास संघटनांच्या वतीने गाढव आमदार बुलढाण्याचे संजय गायकवाड़ यांना अंडे मारो आंदोलन या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विरोधात SC ST च्या विरोधात जे जहरीली भाषा या ठिकाणी 10,000 फौज उतरवण्याची गाढव आमदार संजय गायकवाडने केली, आमचं त्यांना सांगणं आहे। अरे जर का फौज उतरवायची असेल तर त्या कसाबने त्या ठिकाणी मुंबईमध्ये गोळीबार केला त्या पाकिस्तानच्या विरुद्ध या ठिकाणी तुम्ही फौज उतरवा। अरे जर फौज उतरवायची असेल ज्या केंद्र सरकारने ED आणि CBIच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्रींच्या या सरकारच्या विरोधात ED CBIचा वापर केला त्यांच्या विरुद्ध फौज उतरवा। अरे जर फौज उतरवायची असेल तर ज्या गोपीचंद पडळकरने शरद पवार साहेबांच्या विरुद्ध चारित्र्य हनन करणारे वक्तव्य या ठिकाणी केलेले आहे त्या गोपीचंद पडळकरच्या विरुद्ध फौज उतरवा। अरे दलितांच्या गोरगरिबांच्या विरुद्ध फौज उतरवण्याची तुम्ही भाषा करता, ही भाषा आम्ही कोणत्या परिस्थितीत सहन करणार नाही। महाराष्ट्र बंद 12 जुलैला करू आणि या ठिकाणी तलवार मोर्चा बुलढाणा कलेक्टर कचेरीवरती या ठिकाणी भीमा कोरेगाव छत्रपती तलवार मोर्चा नेऊ। जय संविधान। तुम्ही आजचं काय केलं काय तुम्ही आज तुम्ही काय केलेलं आहे कोणत्या या ठिकाणी आम्ही माथे फिरू। जो या ठिकाणी आमदार संजय गायकवाड आहे बुलढाण्याचा ज्याने SC ST च्या विरोधात या ठिकाणी वक्तव्य केलं त्याचा या ठिकाणी अंडे मारून त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि त्याची या ठिकाणी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। संविधान आर्मी त्याला या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी जाहीर करतो। बुलढाणा जिल्ह्यातील चित्तोडगाव या ठिकाणी युराडे नावाच्या बौद्ध समाजाच्या तरुणाला या ठिकाणी चाकूने भोसकून वार करण्यात आले आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याची बहीण त्याची आई हे संपूर्ण भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिला देखील या ठिकाणी खूप मारहाण करण्यात आली आणि अशा पद्धतीने या चित्तोड गावामध्ये ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी या संपूर्ण दलित अत्याचाराच्या घटनेचं समर्थन करताना तेथील आमदार संजय गायकवाड यांनी त्या ठिकाणी या दलित कुटुंबियांच्या परिवाराला भेट न देता त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचा त्यांना न्याय न देता उलट त्या ठिकाणी दलितांवरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विरोधात या ठिकाणी जहर ओकणारी भाषा या ठिकाणी केली आणि आमदार संजय गायकवाड या गाढव आमदाराने या ठिकाणी SC ST च्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विरोधात मी 10,000 फौज या ठिकाणी उतरवीन अशा पद्धतीने या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याला विरोध केला आणि या ठिकाणी अन्याय अत्याचाराचं देखील समर्थन केलं। म्हणून या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की आमदार साहेब तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी फौज उभी करायची असेल तर ज्या कसाबने या ठिकाणी मुंबईमध्ये आतंकवाद निर्माण केला ज्या कसाबने त्या ठिकाणी निरपराध लोकांचे प्राण घेतले बेछूट गोळीबार केला त्या कसाबच्या विरुद्ध 10,000 फौज जर तुम्ही उभी केली असती तर तुम्हाला आम्ही मानलं असतं। पण तुमच्यात तेवढी हिंमत नाही आहे पाकिस्तानच्या विरुद्ध या ठिकाणी फौज उभी करायची, तुमच्यामध्ये तेवढी मर्दानगी नाही आहे पाकिस्तानच्या विरुद्ध फौज उभी करायची, आपल्याच गोर गरीब माणसांच्या विरुद्ध आपल्याच माणसांच्या विरुद्ध तुम्ही फौज उभी करण्याची भाषा करता, ही भाषा या आमदाराला या ठिकाणी शोभत नाही। जर तुम्हाला फौज उभी करायची असेल तर गोपीचंद पडळकरच्या विरुद्ध करा, जे या राष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांची प्रतिमा मलिन करण्याचं काम करत आहेत, त्यांचं चारित्र्य हनन करण्याचं काम करत आहेत। तुमच्यामध्ये जर हिंमत असेल फौज उभी करायची तर या ठिकाणी गोपीचंद पडळकरच्या विरुद्ध फौज उभी करून दाखवा ना, आमचा या ठिकाणी सवाल आहे। अरे तुमच्यामध्ये जर हिंमत असेल आमदार साहेब तर तुम्ही या ठिकाणी जे तुमचे 12 राज्यपालांनी या ठिकाणी आमदार केलेले नाही त्यांच्या विरुद्ध फौज उभी करून दाखवा, तुमच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या विरुद्ध, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विरुद्ध, अजितदादा पवार साहेबांच्या विरुद्ध, केंद्र सरकारने माजी गृहमंत्री यांच्या विरुद्ध, देशमुख साहेबांच्या विरुद्ध, केंद्र सरकारने आणि BJP च्या सरकारने या ठिकाणी ED चा वापर सुरू केलेला आहे, CBIचा वापर सुरू केलेला आहे, त्यांना तुरुंगामध्ये टाकण्याची भाषा केलेली आहे। जर हिंमत असेल तुमच्यामध्ये तर केंद्र सरकारच्या विरुद्ध या ठिकाणी तुम्ही फौज उभी करून दाखवा। गोरगरीब दलितांच्या विरुद्ध
एससी एसटी ऍट्रॉसिटी ऍक्ट मध्ये अन्य अत्याचार चक्की मध्ये पिसलेल्या लोकांच्या विरोधात या ठिकाणी तुम्ही अशी भाषा वापरता। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो, कारण की या ठिकाणी या गाढव आमदाराची संजय गायकवाडची आमदारकी जोपर्यंत रद्द होत नाही, ऍट्रॉसिटी ऍक्ट या ठिकाणी बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी दाखल केला, जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी कारवाई केली। सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। पोलिसांनी काय काय करायचं? या आमदार माथेफिरू आमदार संजय गायकवाडने जातीय धार्मिक सलोखा बिघडवायचा, जातीय धार्मिक दंगली तणाव निर्माण करायचा, या ठिकाणी जातीय धार्मिक या ठिकाणी तेढ निर्माण करायची, भाषा करायची, कायद्याचं आणि शांतता सुव्यवस्था बिघडवण्यासाठी पुढे यायचं। आणि मात्र पोलिसांनी हे जातीय धार्मिक हे दंगली हिंदू मुस्लिमांच्या दंगली हेच या ठिकाणी मिटवत राहायचं, या विटंबनाचे प्रकरणच मिटवत राहायचं, आणि लढताना कसाबच्या विरुद्ध देखील त्या ठिकाणी पोलिसांनीच लढायचं। हे काम पुढाऱ्यांना सोपतं का? या आमदार खासदारांना हे काम सोपतं का? जर तुमच्यामध्ये मर्दानगी असेल तर या ठिकाणी तुम्ही गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आलं पाहिजे। संजय गायकवाडांना मी इशारा देतो, चेतावणी देतो, आम्ही बांगड्या घातलेला नाही आहे, आम्ही या ठिकाणी भीमा कोरेगावची औलाद आहोत। आणि भीमा कोरेगावची औलाद काय? भीमा कोरेगावचं पाणी तुम्हाला या ठिकाणी आमदार संजय गायकवाड पाजल्याशिवाय मी राहणार नाही। तुम्ही भिडेची भाषा काढता, भिडेची औलाद आहात तुम्ही, मनुवादी औलाद आहात तुम्ही। या ठिकाणी भिडेने ज्या पद्धतीने भीमा कोरेगावमध्ये जाती धार्मिक दंगली पेटवणारी भाषा केली, अरे या महारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य टिकावं म्हणून आपलं रक्त सांडवलेलं आहे, शिवशाही टिकवलेली आहे। या महारांनी या ठिकाणी वडू गावामध्ये जेव्हा छत्रपती शिवबांचा या ठिकाणी खून कर राष्ट्र आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा खून करण्यात आला, तुकडे तुकडे करण्यात आले, आमच्या महाराजांनी ते तुकडे तुकडे एकत्र केले आणि आमचा राजा मेला छत्रपती संभाजी राजा, त्यावेळेस या ठिकाणी ते तुकडे तुकडे एकत्र करून या ठिकाणी शिवले आणि या ठिकाणी समाधी बनवली आमच्या भीमा कोरेगावजवळ वडूज या गावामध्ये। आम्ही ते लोक आहोत। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी दलित आणि मराठ्यांमध्ये जाती दंगली निर्माण करण्याची भाषा करतात, हे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दंगली निर्माण करणारी भाषा करतात, एससी एसटी ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दंगली निर्माण करणारी भाषा करतात। मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडने या महाराष्ट्रामध्ये कायदा शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आंबेडकरी चळवळीने निर्माण करण्यासाठी हे सगळं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र दंगली होऊ शकत नाही। सगळे गुन्हेगोविंदाने प्रमाणे या ठिकाणी नांदतायत आणि संजय गायकवाड आमदार या ठिकाणी ही पेटवण्याची भाषा करतायत। पेटवायची भाषा तुम्ही करू नका। पेटवायची भाषा जर केली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल। आणि तुमच्याच या वक्तव्यामुळे या तुमच्या भाषेमुळे केंद्र सरकार तुमच्या विरुद्ध टपून बसलेलं आहे। या महाराष्ट्र जर पेटला तर या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावेल। राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर तुमचे उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार या ठिकाणी टिकणार नाही आहे। आणि म्हणून हे पेटवण्याची भाषा करू नका, महाराष्ट्र जाणण्याची भाषा करू नका। या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार हे आधीच टपलेलं आहे, केंद्र सरकार या ठिकाणी बरखास्त करण्यासाठी जर असं जातीय तेल जातीय दंगली निर्माण करणारं जर जहरीलं जर तुम्ही या ठिकाणी भाषा करत असाल ते संपूर्ण महाराष्ट्र जर का या ठिकाणी सरकार जर पडलं तर याला हा गाढव आमदार संजय गायकवाड जबाबदार आहे। म्हणून या गाढव आमदाराला अटक करा, या गाढव आमदारकीची याची आमदारकी रद्द करा। यासाठी भीमा कोरेगावची औलाद, भीमा कोरेगाव छत्रपती तलवार मोर्चा 12 जुलैला आम्ही बुलढाण्याच्या कलेक्टर कचेरीवरती काढणार आहोत। छत्रपती शिवबांची तलवार हातामध्ये घेऊन भीमा कोरेगावची औलाद या ठिकाणी भीमा कोरेगाव छत्रपती तलवार मोर्चा या आमदाराला अटक झाली पाहिजे, ॲट्रॉसिटीची केस दाखल झाली, अटक झाली पाहिजे। यासाठी आम्ही त्या ठिकाणी 12 जुलैला तलवार मोर्चा नेणार आहोत आणि त्या ठिकाणी दाखवू याला भीमा कोरेगावचं पाणी पाजू आणि बघू याची किती फौज त्या ठिकाणी उतरवतो। आणि याच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये 10,000 केसेस ॲट्रॉसिटी ॲक्टचे आम्ही दाखल करणार आहोत। करोडो लोक आहेत एस सी एस टी, करोडो केसेस दाखल झाल्या पाहिजे याच्या विरुद्ध, परंतु 10,000 केसेस महाराष्ट्रामध्ये संविधान आर्मी दाखल केल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्याच्या दिवशी 5 आमचे नगरसेविकासह पुष्पा जगन सोनोने, राकेशभाई पक्कड, हरीशभाई सुरवाडे, त्याच्यानंतर संगपाल आमचे कीर्तिकर, त्याच्यानंतर आमचे राहुल साडुंगे, प्रकाशभाई मोरे, हे जे एस सी लोक आहेत या ठिकाणी बसलेले, रतन मानखेडे, हे सर्वच्या सर्व उद्याच्या दिवशी जे आहे प्रमुख कार्यकर्ते हे उद्याच्या दिवशी या ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करणार आहेत। पोलिसांनी जर आमच्या या ठिकाणी ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून घेतले नाही
तर आम्ही त्या ठिकाणी फक्त अर्ज देऊ एसपी साहेबांना आणि त्याची रिसिव्ह कॉपी घेऊन कोर्टामध्ये आम्ही आमदार संदेश गायकवाडच्या विरुद्ध 10,000 केसेस आम्ही दाखल करणार आहे। 12 जुलैला महाराष्ट्र बंद ची घोषणा करतो। महाराष्ट्र बंद राहणार। गटतट विहित सर्वपक्षीय एकच ध्येय संविधान एकच साहेब बाबासाहेब हे लक्षात घेऊन 12 जुलैला या ठिकाणी महाराष्ट्र बंद ची संविधान आर्मीच्या वतीने घोषणा करतो। आणि तलवार मोर्चा कोणत्या परिस्थितीमध्ये 12 जुलैला कलेक्टर कचेरीवरती बुलढाण्याला आम्ही नेऊ असं जाहीर करतो। जय संविधान आर्मी, जय भारत, जय हिंद। आजच्या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आपण सर्वांचे आभार मानतो।